महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा कोल्हापूर यांच्यामार्फत शिक्षण आयुक्त कार्यालय प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांना संच मान्यता निकष या संदर्भात लेखी निवेदन देऊन सखोल चर्चा करण्यात आली. यापूर्वी 2019 साली व तत्पूर्वी झालेल्या संच मान्यतेमध्ये इयत्ता 1 ते 5 वीसाठी 61 पुढे कितीही पट असला तरी 30 पटास एक शिक्षक अशी मान्यता होती व इयत्ता 1 ते 5 वीसाठी मुख्याध्यापक 151 पट संख्या निकष असला तरी पात्र शाळेसाठी 10% सवलत होती. म्हणजे 136 पटापेक्षा जास्त पट असणाऱ्या शाळेत मुख्याध्यापक पात्रता व 1 ते 8 वीपर्यंत शाळेत 101 पटास एक मुख्याध्यापक मान्यता होती व त्यातही 10% पात्र शाळेसाठी सवलत होती. म्हणजे 91 पट असला तरी मुख्याध्यापक पात्र होता. यावर्षी 2021 ची नवीन संच मान्यता ही RTE ऍक्ट 2009 नुसार होणार असून त्यामध्ये मध्यंतरी राज्य सरकारने पत्र काढून जी सवलत दिली होती ती आता असणार नाही. त्यामुळे अनेक चांगल्या शाळा मोठ्या शाळा या शिक्षकांअभावी मोडकळीस येणार असून अनेक मुख्याध्यापक अपात्र होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांवर एकीकडे चांगलं काम करूनही पट वाढवूनही अतिरिक्त होण्याची नामुष्की ओढावणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य गरीब व बहुजनांच्या विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान होणार आहे. म्हणून जुन्या निकषांप्रमाणे संच मान्यता व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूरच्या वतीनं प्राथमिक विभाग महाराष्ट्र संचालक दत्तात्रय जगताप यांची कार्यालयात भेट घेतली. त्यांनी सर्व बाजूने चर्चा करून विषय समजून घेतला व तशा पद्धतीनं वरिष्ठांना कळवण्याची हमी दिली. त्याचबरोबर आधार सक्तीमुळे अनेक शाळांची संच मान्यता अडचणीत येणार आहे, त्यासाठी मुदतवाढ द्यावी अशीही मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळामध्ये कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, महिला अध्यक्षा लक्ष्मीबाई पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, बाळासाहेब निंबाळकर, सुनील येडके, रोहिणी लोकरे, शुभांगी सुतार, सविता पाटील, संगीता खिल्लारे, जीजी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून सुदर्शन पाटील.